पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ठाणा नाका रोडवर पडलेले झाड बाजूला काढून वाहतूक सुरळीत झाली आहे. पनवेल शहरातील HOC कॉलनी रोडवर झाडाची मोठी फांदी पडल्याची घटना सोमवारी घडली, त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली होती. याची माहिती मिळताच पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, प्रसाद कंधारे, महेश सरदेसाई, केतन खुटले, विनीत मडवी यांना झाड पडलेल्या ठिकाणी पाठवून त्वरित रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना बोलावून रस्त्यावरील झाड बाजूला करून घेतले. याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.